नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशात तुम्ही मजेत ना आणि मी, मी सोनम जगदाळे आपल्या सोनम सातारकर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते तर आज मी यूट्यूबसाठी <laughs> म्हणजे आत्तापर्यंत मी शॉपिंग केली पण यूट्यूबसाठी यूट्यूब चॅनलसाठी पहिल्यांदा एवढा मोठा खर्च केला आहे कारण माझ्या आत्तापर्यंत इच्छाच होत नव्हती की कारण चॅनल मोनो नाही झाला आपला वॉच टाईम अजून एक हजार फक्त कम्प्लीट झाला आहे अजून वॉच टाईम भरपूर बाकी आहे आणि त्याच्यासाठी एवढं खर्च करणं मला तर नको वाटत होतं पण तरीही काय म्हणतात इन्व्हेस्ट केल्याशिवाय इन्कम तर मिळत नाही त्यासाठी म्हटलं ठीक आहे जर व्हिडिओ जर व्यवस्थित यायला हवे असतील तर आधी खर्च करणं गरजेचं आहे कारण घरात दुसरं कोणी नाही आहे व्हिडिओ बनवणारं माझे व्हिडिओ मलाच मा बनवावे लागतात आणि हातात कॅमेरा घेऊन फोन घेऊन व्हिडिओ बनवायचं तर व्यवस्थित क्लॅरिटी येत नाही फोन हलतो आणि दिसताना पण व्यवस्थित दिसत नाही आणि जर व्हिडिओची जर क्लिअरिटी चांगली असेल तर बघणारे समोरचे व्हिडिओ व्यव बघतात जर आपल्या व्हिडिओला क्लॅरिटी नसेल तर बघणाऱ्याला पण व्हिडिओ बघावासा वा वाटत नाही किंवा बघणाऱ्यांची पण इच्छा होत नाही तर हे मी ट्रिपॉट घेतला होता आणि हा फ्लिपकार्टवरून घेतला आहे मी फ्लिपकार्टवरून घेतलं आहे मला हा सातशे पस्तीस रुपयेला मिळाला आहे आणि पहिल्यांदाच मी घेतला आहे पहिल्यांदाच यूज केला आहे मी यूज नाही केला अजून व्हिडिओ त्याच्यावरती शूट नाही केला फक्त पहिल्यांदा आणलं होतं पार्सल काल मिळालं होतं पण मी ओपन केलंच नव्हतं पार्सल आज मी ओपन केलं तर म्हटलं आता ओपन केलं आहे तर ओपनिंग व्हिडिओ झाला पाहिजे तर मला वाटतंय जवळपास बऱ्याच जणांकडं रिपोर्ट असेल कारण व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की हे गरजेचंच आहे ज्यांच्याकडं दुसरी व्यक्ती अवेलेबल आहे व्हिडिओ काढण्यासाठी त्यांच्याकडं काय प्रॉब्लेम नाही पण जे एकटेच व्हिडिओ बनवतात सगळं काही एकट्यालाच करावं लागतं त्यांच्यासाठी तर हे गरजेचं आहे आणि बघूया आता कसं शक्य होईल तसं व्हिडिओ शूट करता येतं कसं काय होतं ते बघूया तर मला माहीत नव्हतं हे कसं जोडायचं काय वगैरे <laughs> मी भीतभीत जोडलं हे कारण उगीच कुठं तुटलं तर, पन, तर, करन, तर, तर ते रिटर्न करता येतं पण मला माहीत नव्हतं तरीही मी तसंच जोडलं कारण मी कुणाचं बघितलं नव्हतं हे ओपनिंग व्हिडिओ कुणाचा पाहिला नव्हता तर मला तर हे बरं वाटतं पण काय माहीत आहे आता ह्याचा यूज केल्यानंतर मोबाईल कसा सेट होतं आहे व्हिडिओ कसं शूट होतं आहे ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे आणि त्यात माझा मोबाईलसुद्धा एवढा खास नाही आहे कॅमेरा क्लॅरिटी नाही आहे माझ्या मोबाईलला मोबाईल एकदम साधा आहे त्यामुळं बघू जसं शक्य होईल तसं याच्यावरती व्हिडिओ काढू तर कंटेंटसुद्धा आता थोडाफार चेंज करूया <laughs> लोकांना तेच तेच कंटेंट बघून कंटाळा आला आहे तर बघू जसं शक्य होईल तसं हे कॅमेरा पण इथं ठेवता येतो असं मला वाटतंय तर तिथं हे जे दिसतंय ते मोबाईल अडकवण्यासाठी आहे ते मला लवकर लक्षातच येत नव्हतं कशात अडकवायचं ते नंतर मला कळलं की ते मोबाईल अडकवायचं आहे म्हणून तर कुणाकुणाकडं आहे ट्रिपोट मला नक्की कमेंट करून सांगा आणि संध्याताई तुम्ही पण घ्या <laughs> एक तुम्ही पण एकटाच व्हिडिओ हो बनवता हो तुम्हाला पण घर आहे हो राव एवढे मोठे फॉलोअर्स आहेत ती एफ बीला <laughs> एवढे आता बरं वीसच्या पुढे गेलेत की आपले चॅनल पण म्हणं झाला आहे घ्या एक द्या खर्च चला जास्त खर्च नाही एक सातशे आठशे रुपये तुमच्यासाठी जास्त नाही तुमचं चाललं आहे पेमेंट आल्यावरतीच घ्यायचं येईल पेमेंट आता तुमचं चॅनल म्हणून झालं आहे म्हटलं पेमेंट याला काही वेळ लागायचा नाही ठीक आहे पेमेंट आल्यावर घ्या हो <laughs> पण घ्या म्हणजे तुम्हाला पण प्रॉब्लेम येणार नाही ना ना। तर हे डबल ॲडजस्टमेंट आहे बहुतेक इथं हां डबल जेवढी तुम्हाला उंची पाहिजे तेवढी उंची करता येते मला माहीत नव्हतं अगोदर नंतर माझ्या लक्षात आलं की जसं वरती आहे तसंच खाली पण आहे तर बऱ्यापैकी उंची होती याची बऱ्यापैकी म्हणजे माझ्या उंचीपेक्षा जास्त उंची आहे याची तर व्हिडिओ काढण्यासाठी एकट्यासाठी तर हे खूप फायदेशीर आहे तर व्हिडिओ आजचा ओपनिंग व्हिडिओ कसा वाटला मी त्या ट्रिपोर्टपेक्षा माझंच बोलणं जास्त झालं आहे कारण मला त्याच्याबद्दल काही जास्त सांगता आलं नाही कारण मी ते पहिल्यांदाच ऑर्डर केलं आहे तर बघूया ह्याच्यावरती पहिला व्हिडिओ हा आपल्या परस वागेतला येईल ह्याच्यावरती तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद